महादेव कोळी समाजाला जातीचे दाखले सुलभ पद्धतीने मिळावे यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महादेव कोळी समाज संघर्ष समितीतर्फे सोमवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट एल्गार महामोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात सुमारे 15,000 समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोर्चाचा पायंडा या महाराष्ट्राला घालून दिला, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही हा मोर्चा यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहोत. सोलापूर दक्षिण असेल, सोलापूर शहर असेल, उत्तर तालुका असेल, पंढरपूर असेल, इतर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये आमचा कोळी समाज बांधव आहे. याच्याबरोबर अन्य तालुक्यामध्ये देखील आमच्या समाजाची संख्या लक्षणीय. आमच्या समाजाचे पदाधिकारी समाजाची जागृती करत सर्व भागामध्ये फिरत आहेत, लोकांच्या गाठी भेटी घेऊन त्यांना या मोर्चाला येण्यासाठी आवाहन करत आहेत. 2.5 ते 3 लाख लोकसंख्या असलेल्या या समाजाच्या 10% लोकसंख्या या मोर्चाला आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये प्रयत्न करत आहोत. जवळजवळ 15 ते 20 हजार कोळी समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होतील. त्या दिवशी कोळी समाजाचा एकही कर्मचारी आपल्या कामावर जाणार नाही, कोळी समाजाचा एकही विद्यार्थी शाळेमध्ये जाणार नाही, कोळी समाजातल्या महिला आपली घरातली सगळी कामं बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सहभागी होतील. सुरुवातीला विद्यार्थी असतील त्यांच्यामध्ये. या पत्रकार परिषदेस अरुण लोणारी, सुधाकर सुसलादी, संजीव कुमार कोळी, नागेश बिराजदार, सिद्धार्थ कोळी, सुरेश चितारी, गणेश कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.